अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य मागे घेतलं आणि हळूहळू तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करायला सुरुवात केली कधी काळी लहान मोठ्या अतिरेकी कारवायांमधून समोर येणारी तालिबान ही संघटना आज अफगाणिस्तानच्या सत्तेवर बसली आहे तर ह्या सगळ्या घडामोडी आपण मागच्या काही दिवसापासून पाहतोय याच विषयावर आज आपण आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगेसर लेफ्टनंट कर्नल सतीश सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सुधीर सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत करतो आ, सर मागचे काही दिवस तालिबानच्या ज्या ऍक्टिव्हिटीज सुरू आहे जो संघर्ष अफगाणिस्तानमध्ये आपण बघतोय या विषयावर सगळ्यात पहिले मला हा प्रश्न विचारा वाटेल की ज्या वेळेला तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवायला सुरुवात केली हळूहळू एक एक शहर ते काबीज करत गेले या सगळ्यांमध्ये अफगाणिस्तानच्या सैन्याची भूमिका काय होती कारण ते कुठे कमी पडलेत ज्यामुळे तालिबानला हे सगळं कारण आपण काबूलचं जर बघितलं तर एकही त्यांना म्हणजे गोळी न चालवता त्यांनी खूप सहजासहजी काबूलवर काय सांगाल तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये जे वर्चस्व प्राप्त केलं त्याला वेगवेगळे कांगोर आहेत त्याला वेगवेगळे कारण आहेत आणि जर तुम्ही अफगाणच्या सैनिकांविषयीचं जर कारण त्या ठिकाणी विचारत असाल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पेपरवर ऑन पेपर साधारणतः तीन लाख अफगाण नॅशनल आर्मीचं सैन्य त्या ठिकाणी होतं आणि त्यांचा मुकाबला होता साधारणतः पंच्याहत्तर हजार तालिबानी अतिरेक्यांशी आणि तरी सुद्धा हे तालिबानी अतिरेकी अफगाण सैनिकांवर भारी पडले का कारण फक्त ऑन पेपरच हे तीन लाख अफगाणी सैनिक त्या ठिकाणी होते प्रचंड प्रमाणामध्ये अफगाण सैनिकांमध्ये अफगाण लष्करामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होता त्याचबरोबर त्यांची जे सिनियर ऑफिसर्स होते ज्यामध्ये त्यांचे लष्कर प्रमुख हे सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये गुंतले होते म्हणूनच ज्यावेळेस तालिबाननं वर्चस्व प्राप्त करायला सुरुवात केली त्यावेळेस अश्रफ सरकारनं काही आठवडे अगोदर लष्कर प्रमुखाला त्यांना हटवावं लागलं आणि नवीन लष्कर प्रमुखाची त्या ठिकाणी करावी लागली हे एक दुसरं त्याहून कारण म्हणजे आपण आपण म्हणतो म्हणतो की सैन्य हे अफगाण नॅशनल आर्मीचं जे सैन्य होतं ते मोटिवेटेड नव्हतं कुठेतरी जे आहे ते त्या ठिकाणी झालं होतं आणि एक देश म्हणून लढाई करण्यामागे कुठेतरी ते कमी पडत होते अमेरिकेचं त्या ठिकाणी युद्ध सामुग्री त्यांच्यासोबत होती वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र एकत्र होती वेगवेगळ्या प्रशिक्षण त्यांना दिलं होतं पण तरी सुद्धा ते सपशेल अपयशी ठरले आणि माझ्या मते यामध्ये अफगाणची आफ़गान अफगाणिस्तानच्या त्यावेळेसच्या सरकारची रणनीती सुद्धा चुकली कारण मुळात आपल्याला हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल आपण सगळी जी आहे दोषारोप एक प्रकारे अमेरिकेवर करतो की अमेरिका जे आहे लवकर निघून गेली वगैरे 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 तो एक चर्चेचा विषय आहे पण दुसरी ही सुद्धा बाजू आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी की त्यावेळेसचे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे सुद्धा पूर्णतः यामध्ये अपयशी ठरले हा फक्त मागच्या काही आठवड्यांचा प्रश्न नाही त्याच्या अगोदर ज्यावेळेस रणनीती ठरवत होते तर तालिबाण्यांनी काय केलं एकोणा नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी ज्या चुका केल्या होत्या त्या ते चुका त्यांनी सुधारल्या म्हणजे काय केलं नदन अफगाणिस्तानवर जे आहे त्यांनी ताबा मिळवायला सुरुवात केली एवढंच नाही तर ज्या ठिकाणाहून जास्तीत जास्त रिक्रुटमेंट अफगाण नॅशनल आर्मीमध्ये होत होतं त्या जागांवर त्या खेड्यांवर जास्तीत जास्त प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला ज्याच्या माध्यमातून कुठेतरी अफगाण नॅशनल आर्मीला होणारी रिक्रुटमेंट ही कमी व्हावी कुठेतरी त्यांच्या मनामध्ये अफगाण नॅशनल आर्मी मध्ये धडकी भरावी आणखी एक महत्वाची गोष्ट अश्रफ तर ते इकॉनॉमिस्ट आहेत दोन हजार आठ पर्यंत ते अमेरिकेचं नागरिकत्व त्यांनी स्वीकारलं होतं दोन हजार आठ नंतर त्यांनी अफगाणिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं आणि नंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले ज्या वेळेस एक लीडर म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी सामोरं जायला हवं होतं नेमकं त्याच वेळेस त्यांचं नेतृत्व कुचकामी ठरलं आणि ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस ते त्यांनी लढण्याच्या ऐवजी पळणं त्या ठिकाणी स्वीकारलं आणि याचा एकत्रित एक परिपाक म्हणजे दुर्दैवानं अफगाण नॅशनल आर्मीचं एक प्रकारे जे आहे वॉटर लू आपण जर म्हटलं एक प्रकारे त्यांचे जे बुरे हाल झालेत तो हा सगळ्या एकत्रित एक गोष्टींचा परिपाक आहे सैन्य लढू शकतो बरोबर सर मला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल ज्या प्रकारे अमेरिकेनं गेल्या काही दिवसांमध्ये तिथं त्यांचं सैन्य ठेवलं होतं त्यांनी यावेळेला सैन्य मागे घेताना कारण दिलं की खर्च भरपूर होत होता सैन्यावर त्या ठिकाणी अशी कुठे शंका येते का की ही वेळ त्यांनी हो का निवडली असेल एखाद्या नव्या राजकारणाला आंतरराष्ट्रीय राजकारणाला तोंड फोडायचं होतं का अमेरिकेला चांगला प्रश्न विचारला सुधीर आपण आता या अमेरिकेची यातली जी रणनीती होती थोडस याला आपण बघू मागच्या कित्येक वर्षांचा इतिहास जर आपण पाहिला तर ज्याला आपण म्हणू अमेरिका मिलिटरी एक्सपिडेशन म्हणजे अमेरिकेच्या बाहेर जाऊन त्यांनी आपलं जे, जे सैन्य पाठवलं हे पाचवं अमेरिकेचं मिलिटरी एक्सपिडेशन होतं जे सबसेल अपयशी ठरलं या अगोदर आपण जर पाहिला इतिहास तर व्हिएतनाम असेल सिरिया असेल येमेन असेल इराक असेल आणि आता अफगाणिस्तान दोन ते दोन हजार एकवीस वीस वर्ष अमेरिका त्या ठिकाणी होती अमेरिकेनं त्या ठिकाणी एटी थ्री बिलियन डॉलर्स पेक्षा सुद्धा जास्त खर्च त्यांच्या सैनिकावर त्या ठिकाणी केला अमेरिकेनं त्या ठिकाणी वीस वर्षांमध्ये अडीच हजार पेक्षा सुद्धा जास्त अमेरिकी सैनिक गमावले आणि एवढं सगळं केल्यानंतर ज्यावेळेस अमेरिकेचं हित होतं त्यावेळेस अमेरिका त्या ठिकाणी गेला आणि अमेरिकेनं आपलं हित पाहून त्या ठिकाणी बाहेर निघाला म्हणजे काय दोन हजार एक मध्ये ज्यावेळेस अमेरिकेच्या वर हल्ला झाला त्यावेळेस टेररिझमला इरॅडिकेट करण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या

अफगाणिस्तानमधला सुद्धा जो आहे त्यांचा इंटरेस्ट कमी झाला कारण जे काही त्यांना करायचं होतं ते त्यांनी केलं पूर्णतः टेररिझम त्यांना त्या ठिकाणी संपवता आला नाही आणि आता मुख्यतः अमेरिकेला आपलं लक्ष हे साऊथ सी इंडो पॅसिफिक रिजन त्यावर फोकस करायचं आज घडीला चीन आणि चीनच्या माध्यमातून येणारा प्रश्न हा जर अमेरिकेला सॉल्व्ह करायचा असेल तर वेस्ट एशियामध्ये साऊथ एशियामध्ये जास्त लुडबुड करणं हे अमेरिकेला परवडणार नाही म्हणून एका रणनीतीच्या अनुषंगानं त्यांनी आता तिथून आपलं लक्ष कमी केलेलं आहे आणि साऊथ चायना सी इंडो पॅसिफिक रिजनवर त्या ठिकाणी आपलं लक्ष त्या ठिकाणी वाढवलेलं आहे अमेरिकेनं फक्त आणि फक्त आपलं हित आपला उद्देश त्या ठिकाणी साध्य करायचं ते त्या ठिकाणी ठरवलं आणि दुर्दैवानं यामध्ये अफगाणिस्तानच्या जनतेचं किंवा एकूणच दक्षिण आशियामधल्या जनतेवर काय विपरीत परिणाम होतील याचा कुठलाही विचार न करता आपलं सैन्य जे आहे मागच्या पंधरा महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं वापस घेतलं अमेरिकेला असं वाटलं नव्हतं त्यांच्याजवळ जे आहे इंटेलिजन्स फेल्युअर सुद्धा आपण अमेरिकेचं म्हणू शकतो की इतक्या लवकर तालिबानी हवी होतील हे अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीजला सुद्धा माहीत नव्हतं जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं की येणाऱ्या कमीत कमी तीन ते सहा महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी लागेल वर्चस्व करायला प्राप्त करायला अशा प्रकारचा त्यांचा अंदाज होता बट अबाउट मंथ्स लिटरली जे दिवसांमध्ये दिवसांपेक्षा सुद्धा कमी काळामध्ये जोरदार मुसंडी मारली सर याच सगळ्या विषयांमध्ये अफगाणिस्तानमध्ये एक भाग असाही आहे जो पंजशीर प्रांत आपण मागच्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये ऐकतोय तालिबानांनी संपूर्ण अफगाणिस्तानवर आज ताबा मिळवलाय मात्र त्या पंजशीर मध्ये त्या ठिकाणची नेमकी पार्श्वभूमी त्या काय आहे किंवा तिथल्या नेतृत्वाबद्दल आपण काय सांगाल की आजपर्यंत तालिबानला एकदाही त्यावर ताबा मिळवता आला नाही जर मी करेक्ट असेल तर नक्कीच आपण जे आहे अफगाणिस्तानचा जर पूर्ण इतिहास पाहिला युद्ध सामरिक दृष्टिकोनातून तर ता अफगाणिस्तानचा जो हा भाग आहे त्याला आपण करतो कन्सिडर करतो एम्पायर्स म्हणजे पासून वर ते ब्रिटिशांपासून ते रशिया पासून ते आता अमेरिकेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्य शक्ती अफगाणिस्तानमध्ये आल्या पण दुर्दैवानं या बाह्य शक्तींना अफगाणिस्तानवर पूर्णपणे कब्जा मिळवता आला नाही आणि आपण जर तालिबाण्याविषयी चर्चा करत असू तो एकोणा नव्वदच्या दशकामध्ये सुद्धा तालिबाण्यांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व प्राप्त केलं होतं एकोणाशे शहाण्णव ते दोन हजार एक या कालावधीमध्ये तालिबाण्यांनी आपली राजवट अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित केली होती पण या ठिकाणी हे लक्षात घ्यावं त्यावेळी सुद्धा प्रांत जो अफगाणिस्तान मध्ये एकूण चौतीस प्रांत आहेत त्यातलं एक प्रॉव्हिन्स म्हणजे पांजशीर प्रांत त्यावेळेस सुद्धा या पांजशीर प्रांतावर पूर्णपणे कब्जा तालिबानला करता आला नव्हता मुळातच जर आपण पांजशीर प्रांताची भौगोलिक रचना जर आपण पाहिली पांजशीर म्हणजे शेर पाच एक प्रकारचे जे आहेत सिंह अशा प्रकारचा त्याचा जो आहे एक्झॅक्ट अर्थ होतो आणि आपण जर पांजशीर प्रांत पाहिला तर त्याची भौगोलिक रचना अशा प्रकारे की मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी डोंगर दऱ्या कडे कपारे अशा असणारा भाग आहे ॲप आणि एवढंच नाही तर अशा प्रकारची भौगोलिक रचना असल्यामुळे एक प्रकारचं जे आहे नॅचरल बॅरियर्स बाह्य आक्रमण करण्यासाठी जो आहे बाह्य आक्रमणकर्त्यांना एक प्रकारे जे आहे हा अडथळा त्या ठिकाणी निर्माण होतो एक गोष्ट दुसरी गोष्ट अफगाणिस्तानमधल्या लोकांची जर रचना आपण पाहिली तर साधारणतः पंचेचाळीस टक्के जनता ही पश्तून डॉमिनेटेड आहे oh, oh. पश्तो भाषा बोलणारी आणि ह्या पश्तून डॉमिनेटेड पॉप्युलेशनचा पाठिंबा हा तालिबानला त्या ठिकाणी आहे oh. याचाच अर्थ पंचावन्न टक्के जनता जी आहे ती नॉन पश्तून आहे ज्यांचा डायरेक्टली तालिबानांशी संबंध आहे त्यामधली ऑलमोस्ट सव्वीस टक्के जनता ही ताजिक इथनी सिटी आपण ज्याला म्हणू म्हणजे त्याच्या जवळचा असणारा जो ताजिकिस्तान देश आहे शेजारी राष्ट्र तर त्या मधलं मूळ असणार अशा प्रकारची जनता त्या ठिकाणी काही हजारा कम्युनिटी आहे तर या पांजशीर प्रांतामध्ये ताजिक इथनी सिटी असणारी मोठ्या प्रमाणावर जनता आहे आता सध्याचे जे मध्ये कार्यवाहू राष्ट्रपती आ... अमरुल्ला साले अमरुल्ला साले हे जे आहेत ताजिक इथनी सिटीचे आहेत एकोणावीसशे नव्वदच्या दशकामध्ये गनिमी काव्यानं तालिबाना सळो की पळ सो, करून सोडणारा त्यावेळेसचा अहमद शाह मसूद जो होता त्याच्यानंतर दुर्दैवाने तालिबानी त्याचा एक प्रकारे जे आहे बॉम्ब स्फोटामध्ये त्याची हत्या त्या ठिकाणी केली तर ता त्यांचाच मुलगा अहमद शाह मसूदचा मुलगा आता अहमद मसूद हा त्या ठिकाणी आहे अहमद मसूद आहे अमरुल्ला साले त्या ठिकाणी आहे जनरल मोहम्मदी त्या ठिकाणी आहेत मोहम्मद नूर त्या ठिकाणी आहेत आणि फील्ड मार्शल दोस्तून ही सगळी जी लढवई मंडळी आहे ती आता या पांजशीर प्रांतामध्ये एकत्र आलेली आहे भौगोलिक परिस्थिती त्यांच्या फेवरेबल आहे गनिमी काव्याचा वापर करून जे आहे ते तालिबानला नक्कीच त्या ठिकाणी लढा त्या ठिकाणी देतील आणि इतिहास पाहिला तर पांजशीर प्रांत यांनाच काय कुठल्याही सुद्धा जिंकता त्या ठिकाणी आला नाही ही एक बाजू आहे आणि या पांजशीर प्रांतामधूनच आता तालिबानच्या वर्चस्वाला शह देण्याची लढाई सुरू आहे कित्येक तालिबाणांच्या अतिरेक्यांना जे आहे त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो हा नॉर्दर्न अलायन्स टू ओ जो आता तयार होतोय नक्कीच तो जो आहे एक प्रकारे स्पार्क त्या ठिकाणी दाखवतोय पण खरं जर तुम्ही मला विचाराल तर मी म्हणजे थोडासा याच अनुषंगानं पुढच्या एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की नॉर्दन अलायन्स टू पॉईंट ओ जरी आज घडीला निर्माण होत असला तरी खरोखरच पूर्णच्या पूर्ण तालिबानच्या वर्चस्वाला तो शह द्यायला सक्सेसफुल ठरेल का माझ्या मते माझ्या मते जे आहे त्याचं उत्तर आज घडील नाही असं याच्यासाठी की एकोणासशे नव्वदच्या दशकामध्ये सुद्धा नॉर्दर्न अलायन्सनं जबरदस्त तालिबानला जी आहे टक्कर दिली होती पण त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती का कारण आसपासची जे राष्ट्र आहेत ज्यामध्ये आपण ज्याला सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन्स म्हणतो ज्यामध्ये तजाकिस्तान तुर्कमिनिस्तान कझाकिस्तान या देशांचा देशा समावेश आहे त्याचबरोबर इराण या देशाचा समावेश आहे आणि भारतानं अप्रत्यक्षपणे एकोणावीसशे नव्वदच्या दशकामध्ये या नॉर्दर्न अलायन्सला मोठ्या प्रमाणावर रसद पुरवली होती मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र पुरवली होती मोठ्या प्रमाणावर तालिबानच्या विरुद्धच्या लढ्याला एक प्रकारे मदत केली होती आणि म्हणून तार नॉर्दन अलायन्स अहमद शहा मसूद यांच्या नेतृत्वाखाली तालिबान विरुद्ध लढू शकला दोन हजार एकवीस मध्ये थोडीशी परिस्थिती आता अशी वेगळी आहे की आता रशियानं सुद्धा अप्रत्यक्षपणे या तालिबान राजवटीला मान्यता दिलेली आहे रशियाचा मोठ्या प्रमाणावर या सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन्सवर एक प्रकारे प्रभाव आहे आणि त्यामुळे हे जे सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहेत हे उघडपणे या नॉर्दन अलायन्स टू पॉईंट ओला त्या ठिकाणी पाठिंबा देणार नाही एवढंच नाही तर इराणनं ना सुद्धा यावेळेस नरमाईचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे त्यामुळे इराणनं सुद्धा अप्रत्यक्षपणे तालिबानी राजवटीला मान्यता दिलेली आहे भारत सुद्धा जो आहे वेट अँड वॉच या परिस्थितीमध्ये म्हणजे जोपर्यंत बाह्य शक्ती रसद पोहोचवणार नाही शस्त्रास्त्र देणार नाहीत बाकीचे इनपुट पोहोचवणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं जो पंच द्यायला हवा तो मसूद त्या ठिकाणी देऊ शकणार नाही हाववेवर ते फाईट नक्कीच त्या ठिकाणी करतील आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट पांजशीर प्रांताला जे आहे नॅचरल बॅरियर्स आहेत त्या ठिकाणी बाह्य शक्तींना हे अवघड त्या ठिकाणी जाणार आहे पण दुर्दैवानं काबूल पासून जवळ असणारा म्हणजे नॉर्दन साइडला उत्तरेला असणारा हा भाग त्या ठिकाणी आहे पण लगेच त्याच्या सीमा दुसऱ्या देशांशी निगडीत नसल्यामुळे आणि आता हा पांजशीर प्रांत सगळ्या बाजूंनी तालिबान डॉमिनेटेड प्रॉव्हिन्सेसनी प्रांतांनी घेरला असल्यामुळे थोडासा जो तो लढा जो आहे तो मसूद यांना येणाऱ्या काळामध्ये अवघड जाणार आहे पण एवढं मात्र नक्की की येणाऱ्या काळामध्ये गृहयुद्ध होणार आहे तालिबान यांना इतक्या इझिली केक ओव्हर त्या ठिकाणी अफगाणिस्तानवर आपलं वर्चस्व त्या ठिकाणी प्राप्त करता येणार नाही सर याच सगळ्या परिस्थितीसोबत जगावर याचे बरेचसे परिणाम होणार आहे तालिबान एका साइडने आता आपला नवा चेहरा दाखवायचा प्रयत्न करत आहे कारण त्याच्या सत्तेला मान्यता मिळवायची जगभरातून तुम्हाला काय वाटतं की तालिबान त्यांची जे आतापर्यंतची कट्टरतावादी भूमिका होती ही भूमिका बदलू शकते का नक्कीच ना नाही म्हणजे माझं ठाम मत आहे की एकोणासशे नव्वदच्या दशकामधला जसा क्रूर तालिबान होता तसाच दोन हजार एकवीस मधला तालिबान टू पॉईंट ओ हा सुद्धा तेवढाच क्रूर आहे हा सुद्धा तेवढाच विश्वास घातकी आहे कारण मुळातच या तालिबानचा डीएनए हा क्रूरतेशी संबंधित आहे या तालिबानच्या डीएनए मध्येच इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तानची स्थापना करायची आहे या तालिबानच्या डीएनए मध्येच शरिया कायद्याच्या माध्यमातून त्यांना साजेशा अशा गोष्टी करून घ्यायच्या आहेत ज्याच्या माध्यमातून तिथल्या महिलांवर मुलांवर सामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहेत फक्त जगाला दाखवण्यासाठी मान्यता मिळवण्यासाठी आज घडीला ते पत्रकार परिषदा घेत आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी करत पण तालिबानचा इतिहास पाहिला तर ते बोलतात एक आणि करतात दुसरं त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत म्हणून काही महिन्यांपुरतं जरी तालिबान अशा प्रकारे बोलत असला आणि वागत असला तरी तालिबाण्यांवर बिलकुल आपण विश्वास ठेवू नये ते त्यांचा मूळ डीएनए जो आहे क्रूरतेचा विश्वासघाताचा आणि मुळात इस्लामिक दहशतवाद पसरवण्याचा त्याच मूळ डीएनए वर ते वापस येतील म्हणून तालिबानवर बिलकुल विश्वास आपण ठेवू नये याचे आपल्याला भारतावर देखील मोठे परिणाम होणार असल्याची शक्यता आहे कारण एकीकडे चीन आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे आणि आता जर त्या तालिबानचा जर अजून परिणाम होणार असेल तर एक भारतासाठी नवं आव्हान ठरू शकतो नक्कीच Uh, जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं आतापर्यंत जे आहे भारताच्या सुरक्षिततेला आव्हान म्हणून आम्ही चीनचं नाव घेत होतो आम्ही जे आहे पाकिस्तानचं नाव घेत होतो आता त्या यादीमध्ये तिसरं नाव जोडावं लागतंय ला की तालिबान डॉमिनेटेड अफगाणिस्तान आणि दुर्दैवानं या तालिबान डॉमिनेटेड अफगाणिस्तानला सगळी ठोस ही पाकिस्तानची आहे आणि चीनचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाठिंबा आहे आता एकूणच भूराजकीय गणित बदललेलं आहे का कारण अफगाणिस्तानचं भौगोलिक स्थान हे फार विशेष आहे आपण जर भारताचा नकाशा पाहिला तर भारत या ठिकाणी आहे या ठिकाणी पाकिस्तान आहे आणि उत्तरेला त्या ठिकाणी अफगाणिस्तान आहे आणि अफगाणिस्तानच्या उत्तरेला सेंट्रल एशियन नेशन्स आहेत कझाकिस्तान तुर्कमेनिस्तान तजाकिस्तान आणि या सेंट्रल एशियन रिपब्लिकन नेशन्समध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाचे साठे आपलं खनिज तेलाशी रिलेटेड डिपेंडन्स वेगवेगळ्या देशांवर आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला आयात करावी लागते म्हणून नक्कीच सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन सोबत कनेक्टिव्हिटी वाढवणं आपल्याला आवडलं असतं पण दुर्दैवानं मध्ये पाकिस्तान असल्यामुळे आपण आता काय केलं होतं की या अरबी समुद्राच्या माध्यमातून इराण सोबत आपण दोस्ती वाढवली होती त्या ठिकाणी चाबाहार बंदर आपण विकसित करतोय आणि त्या बंदरच्या मा अफगाणिस्तान सोबत आपण कनेक्टिव्हिटी वाढवणार होतो आणि अफगाणिस्तानमधून सेंट्रल एशियन रिपब्लिकन नेशन्सशी आपण कनेक्टिव्हिटी वाढवणार होतो म्हणजे आपण पाकिस्तानला बायपास करणार होतो दुर्दैवानं आता इराणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चीननं येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये फोर हंड्रेड दीड बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर अफगाणिस्तान आज तालिबान्यांच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्या ठिकाणी भारताला फेवरेबल अशा प्रकारचं वातावरण राहिलं नाही म्हणून हे नक्कीच गणित त्या ठिकाणी बदललेलं आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता हे तालिबानी अतिरेकी जे आतापर्यंत अमेरिकेच्या सैनिकांविरुद्ध लढत होते आता त्यांना काहीच काम नाही आणि त्यांना लढल्याशिवाय दुसरं काही येत नाही मग इस्लामिक दहशतवादाच्या नावाखाली सिराजुद्दीन हक्कानी हा जो एक गट या तालिबान मधलाच आहे तर तो सिराजुद्दीन हक्कानीचा गट जो आहे तो नक्कीच इस्लामिक दहशतवादाच्या नावाखाली पाकिस्तानची फूस असल्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर इस्लामिक दहशतवाद वाढू शकतो एवढंच नाही प्रत्यक्षरित्या जरी तालिबानी अतिरेकी भारतामध्ये आले नाही तरी सुद्धा आजचं युग हे ग्लोबलाइज्ड युग आहे exactly. आणि प्रोपोगेंटा वॉरच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी क्लिप एक त्या ठिकाणी फोटो आणि ऑलरेडी जे आहे तालिबानी डॉमिनेशन असणार अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी टेरर हब टेररिस्टचा हब त्या ठिकाणी बनणारच आहे भविष्यामध्ये या इस्लामिक दहशतवादाचा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगानं मोठा खतरा भारताला त्या ठिकाणी होणार आहे आणि तो फक्त अफगाणिस्तानकडून नाही तर आज घडीला चीन पाकिस्तान आणि तालिबान डॉमिनेटेड अफगाणिस्तान असं डेडली कॉम्बिनेशन त्या ठिकाणी तयार होत नक्कीच सर तुम्ही आंतरराष्ट्रीय विषयांचाही अभ्यास करताय तुम्हाला तालिबानचा इतिहास देखील माहिती आहे आणि तुम्हाला भारताची संरक्षण विषयक भूमिका देखील माहिती आहे काय वाटतं आपल्याला की येणाऱ्या काळात आपल्याला तालिबानशी चर्चा करावी लागू शकते तालिबानशी आपल्याला बोलावं लागू शकतं का बघा आज घडीला जे आहे तालिबानचं डॉमिनेशन हे अफगाणिस्तानमध्ये आहे ओके म्हणजे आयडियल सिच्युएशनमध्ये पाहिलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणचं एखादं दे डेमोक्रेटिक लोकशाही तंत्रानं निवडून आलेलं सरकार त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायला त्यांच्याशी आम्हाला जे आहे एक प्रकारे मैत्रीपूर्ण संबंध वाढवायला आवडला असतं आणि म्हणूनच दोन हजार एक ते दोन हजार एकवीस या काळामध्ये तीन बिलियन डॉलर्सपेक्षा सुद्धा जास्त किमतीचे चारशेपेक्षा सुद्धा जास्त प्रोजेक्ट्स आपण या चौतीस वेगवेगळ्या अफगाणिस्तानच्या प्रांतामध्ये राबवतोय पण दुर्दैवानं आता त्या ठिकाणी तालिबानचं सरकार आलं चर्चा तर आपल्याला करायलाच हवी पण माझं स्पष्ट मत आहे बॅक चॅनल डिप्लोमसी म्हणजे काय अधिकृतरित्या तालिबानच्या सरकारला मान्यता देऊ नये कारण तालिबानच्या सरकारला मान्यता दिली म्हणजे तुम्ही दहशतवादाला मान्यता देताय म्हणजे तुम्ही डेमोक्रेसीच्या व्हॅल्यूजला जे आहे एक प्रकारे हरताळ त्या ठिकाणी फास्त आहे त्यामुळे अधिकृतरित्या तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याचा प्रश्नच नाही एकोणावीसशे ला हीच तालिबानी राजवट होती ज्यांनी आमचं आय सी एट वन फोर हायजॅक केलं होतं ही सुद्धा गोष्ट आपण विसरून त्या ठिकाणी चालणार नाही पण ज्या प्रकारे भारताचं हित तीन बिलियन डॉलर्स पेक्षा सुद्धा जास्त इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे अफगाणिस्तानचं एक महत्व आपल्या भूराजकीय दृष्टिकोनातून आहे तर त्या अनुषंगानं आपण तालिबानशी बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून चर्चा केली पाहिजे गिव्ह अँड टेकच्या माध्यमातून जे काही आपलं हित आहे ते त्या ठिकाणी साध्य करून घेतलं पाहिजे आणि ज्यावेळेस योग्य संधी मिळेल त्यावेळेस या तालिबान विरोधी शक्तींना बळ देऊन त्या ठिकाणी सर्वसमावेशक लोकशाही मार्गाने निवडून निवडून आलेलं सरकार कसं प्रस्थापित होईल यासाठी जी आहे आपली रणनीती असली पाहिजे अधिकृतरित्या मान्यता नाही पण चर्चेची द्वार ही नेहमीच स्पेशली बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून चर्चेची द्वार ही नेहमीच उघडी असली पाहिजे एक या ठिकाणी महत्वाचा मुद्दा मी सांगतो की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुमचे कितीही विरोध असले तुमचा कितीही दुश्मन जरी त्या ठिकाणी असला तरी चर्चेची द्वार ही नेहमी खुलीच असली पाहिजे आपण कोणाशी चर्चा करतोय याचा अर्थ आपण त्याला मान्यता देतोय याचा अर्थ आपण जे आहे त्याची सगळी गोष्ट फॉलो करतोय असं नक्कीच होत नाही आपण फक्त त्यांचा व्ह्यू पॉइंट समजून घेतोय त्यामुळे चर्चेची दार ही उघडी पाहिजे पण ते जे म्हटलेले आहेत त्यांच्याशी आपण शंभर टक्के सहमत असावंच असं तर काही नियम नाही म्हणून मान्यता देऊ नये पण चर्चा चालू ठेवावी सर माझा शेवटचा प्रश्न असेल अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं आज ज्या प्रकारे सत्ता निर्माण केली आहे तो एक कट्टरतावादी ग्रुप आहे आपल्याला भारतात देखील असे अनेक कट्टरतावादी ग्रुप्स बघायला मिळतात अनेक घटनांमधून ते आपल्या समोर येत असतात काय वाटतं सर की भारतावर तर परिणाम याचा होतोच आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरून पण परिणाम होणार आहे पण ये येणाऱ्या काळात या कट्टरत्यावादांकडून चालवणार जाणारं जे मधलं सरकार असेल यांच्या म्हणजे अफगाणिस्तानचं भविष्य यामध्ये कसं असेल नक्कीच म्हणजे हीच तर खरी धोक्याची घंटा त्या ठिकाणी आहे म्हणजे तालिबानला जर पाहिलं तर त्याला फक्त एखाद्या धर्माशी आपण त्या ठिकाणी जोडू नये खऱ्या अर्थाने ही धर्मांध शक्ती आहे अंधपणाने ज्या प्रकारचं इंटरप्रिटेशन ते इस्लामचं करतायत शरिया कायद्याला सुद्धा जे आहे त्यांना जसं पटेल त्या प्रकारे जसं इंटरप्रेट करून तिथल्या जनतेवर अन्याय करण्याचं काम करतायत तर त्या अनुषंगाने येणाऱ्या दिवसांमध्ये तिथल्या महिलांवर तिथल्या मुलांवर तिथल्या जनतेच्या ह्युमन राईट्स मानवी हक्कांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होणार आहे एवढंच नाही तर आता त्या ठिकाणी हा उग्रवादी धर्मांध शक्ती त्या ठिकाणी असल्यामुळे आणि इस्लामच्या नावानं एक प्रकारे जे आहे त्याचा गैरफायदा ही शक्ती घेत असल्यामुळे इस्लामिक दहशतवाद हा आसपासच्या देशांमध्ये त्याचबरोबर जगामध्ये मोठ्या प्रमाणावर फोफवण्यासाठी एक प्रकारचं ती ब्रिडिंग ग्राउंड अफगाणिस्तान हे त्या ठिकाणी बनणार आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा भारतासारख्या देशाला सुद्धा बसू शकणार आहे आणि जसं मी बोलताना त्या ठिकाणी सांगितलं की आज जे आहे फिजिकल बॅरियर्स जरी असले म्हणजे आज जे आहे मोबाईल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक क्लिप एक चित्र आणि ते जे आहे भडका उडवण्यासाठी कारणीभूत त्या ठिकाणी ठरू शकतं तर या सगळ्या अनुषंगानं आणि पाकिस्तानचा या तालिबानी राजवटीला छुपा पाठिंबा असल्यामुळे पाकिस्तान नक्कीच या परिस्थितीचा गैरफायदा त्या ठिकाणी घेईल आणि त्याचा सगळा उपयोग हा भारतासारख्या देशामध्ये आंतरिक सुरक्षिततेला धर्मांधतेच्या आधारावर आंतरिक सुरक्षिततेला कशा प्रकारे खतरा निर्माण करता येईल याच्यासाठी मात्र नक्कीच पाकिस्तान या तालिबानी राजवटीच्या माध्यमातून प्रयत्न करेल असं चिन्ह येणाऱ्या काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये निर्माण होईल असं दिसतंय अफगाणिस्तानच्या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल सतीश डगेसरांनी आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद यानंतरही आपण सकाळ डिजिटलच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका